गोंयकारांचे सामके फेवरेट एंड स्टेबल फूड गोवन फीश करी रायस. शीत कोळी ना जाल्यार गोंयकाराच्या ताळ्याच्या सकयल जेवणूच वचना. आयज आमी करुया गोवन लंच रेसिपी गोवन फीश करी रायस एंड फीश फ्राय विथ गोवन स्पेशल फीश फ्राय मसाला. शेवट्यांची कडी करपाक 6 शेवटे बरे क्लीन करून धुवन घेतला. अर्धो चमचो मीठ घालून मीठ इव्हनली शेवट्यांक बरे लावून अर्धेवर मॅरिनेट जावपाक सायडीक ठेवया. शेवटे मॅरिनेट जाता तो पर्यंत शेवट्यांची कडी करपाक मिरसांग काढून घेवया. मिरच्यो ग्रायंडर जारान अर्ध्या नाल्लाची सोय, 1 चमचो सुकी कोथमिऱ्यो, 1 मिडियम सायज चिल्लोलो कांदो, थोडीशी आमटाण, 3 काश्मिरी चिलीस, 8 ते 9 सुक्यो तांबड्यो मिरसांग्यो, 1/2 चमचो हळद आनी 1/2 कप उदक घालून धाकणें तापोवन सामकी बारीक पेस्ट करून घेवया. मिरसांग वाडटना उदक जाय जाल्यार घालून घेयात. अशा तरेन सामकी बारीक मिरसांग वाटून घेयात. मिरसांगो वाटून जाल्ली आसा, आतां शेवट्याची कडी करून घेवया. गॅसीर पॅन ठेवून 2 चमचे तेल घालून तेल बरें गरम करून घेवया. तेल गरम जातकीच 1 मिडियम सायज बारीक चिल्लोलो कांदो घालून कांदो ट्रान्सुलंट जाय सगर लो फ्लेमीर परतून घेवया. चड गोल्डन ब्राउन करपाची गरज ना, ट्रान्सुलंट जाय सगरूच परतून घेयात. कांदो बरो फ्राय जाल्लो आसा, आतां वाटलेली मिरसांग घालून कितले दाट पातळ जाय हाचो अंदाज घेवन उदक घालून घेयात. हांवें हांगा टोटल 1 कप उदक घालून घेतला. कडी सामकी मिक्स करून मिडियम टू लो फ्लेमीर 10 ते 15 मिनटां शेवट्यांची कडी शिजोवन घेवया. ऑलमोस्ट 10 मिनटां जाल्ली आसा आनी कडी बरी शिजलेली आसा. आतां मिठाक लायिल्ले शेवटे घालून लो फ्लेमीर 5 मिनटां कडी शिजोवन घेवया. कडी चड शिजोवन नुस्तें ओवरकूक करनाका. ऑलमोस्ट 2 मिनटां जाल्ली आसा, चवीनुसार मीठ घालून आनी मातशें मिक्स करून घेवया. मीठ घालतना मातशें चॅक करूनच घालात, नुस्तें घातलां तेकाय मीठ लायिल्लें आसा. चड मीठ घालून कडी खार करनाका. हांवें हांगा टोटल 1.5 चमचो मीठ घालून घेतला. 1/2 चमचो मीठ नुस्त्याक लायला आनी 1 चमचो मीठ कडयेन घालून घेतला. ऑलमोस्ट 15 मिनटां जाल्ली आसा, कोडी आनी कोडयेंचे नुस्तें सामके परफेक्ट शिजलेले आसा. अशेच तरेन नुस्तें शिजोवन घेयात, चड ओवरकूकूय करनाका. मातयेच्या आयदनान केल्ली गोवन स्टायल सिंपल आनी डिलिशियस शेवट्यांची कडी खावपाक खूब रुचीक लागता. गॅस बंद करून शेवट्यांची कडी सायडीक काढून ठेवया. शेवट्यांची कडी जाल्ली आसा, आतां शेवटे फ्राय करपाक स्पेशल गोवन फीश फ्राय मसाला करून घेवया. 1 बाउल घेवन 1 चमचो जिंजर गार्लीक पेस्ट, 1/2 चमचो हळद, 2 चमचे रेड चिली पावडर. तुमकां कितले तीख जाय हेचो अंदाज घेवन रेड चिली पावडर कमी जास्त केले जाता. 1/2 चमचो जिऱ्याचो पावडर, 1/2 चमचो सुकी कोथमिरेचो पावडर, 1/2 चमचो गोवन गरम मसाला, 4 चमचे कोकम सिरप. कोकम सिरप ना जाल्यार आमटाण्याची पेस्ट, 1/2 लिंबू सुद्दां पिळून घातल्यार जाता. चवीनुसार मीठ घालून सगळो मसालो सामको मिक्स करून घेवया. चड मसालो करता जाल्यार इनग्रेडियंट्स डबल करात. हो मसालो एअरटाईट कंटेनरान घालून फ्रिजान थेयल्यार 8 दीस तरी कांयच जायना. मसालो ड्राय दिसता म्हूण 2 चमचे उदक घालून घेता. चड उदक घालून मसालो पातळ करनाका आनी चड कोकम घालून मसालो आंबट करनाका. सामके मिडियम कन्सिस्टन्सीची पेस्ट करून घेयात. 4 मोठे शेवटे बरे क्लीन करून 3-4 फावटी बरे धुवन घेतला. चवीनुसार मीठ घालून मीठ सामके शेवट्यांक इव्हनली लावून घेवया. अशे तरेन आरते पोरते करून मीठ सामके शेवट्यांक लावून घेयात. हांवें हांगा 1 चमचो मीठ शेवट्यांक लावून घेतला. गोवन स्पेशल फीश फ्राय मसाला अशे तरेन शेवट्यांक आरते पोरते लावून अर्धेवर मॅरिनेट जावपाक फ्रिजान ठेवया. डिटेल रेसिपी विथ इनग्रेडियंट्स डिस्क्रिप्शन बॉक्सान मेन्शन केला. मसालो नुस्त्यांक सामके लावून मॅरिनेट केल्यार फीश फ्राय खावपाक खूब म्हणजे खूब रुचीक लागता. सगळ्या नुस्त्यांक मसालो लावून जाल्लो आसा, आतां मॅरिनेट करून घेवया. हो मसालो सगळ्या नुस्त्यांक सामको कॉमन. कसलें नुस्तें हाडून हो मसालो लावून नुस्तें भाजल्यार भाजलेलें नुस्तें खावपाक खूब रुचीक लागता. गॅसीर तवो ठेवून 3-4 चमचे तेल घालून तेल गरम जातकीच मॅरिनेट केल्लें नुस्तें रव्याक लावून तव्यार घालून घेवया.
असेच एक एक करून सगळे शेवटे रव्याक लावून तव्यार घालून घेऊया. गॅसीचो फ्लेम लोवूत दवरत आणि तेल सामके तापतकीच नुसते रव्याक लावून तव्यार घालून घेयत. तव्यार घालतकीच सामके लो फ्लेमीचेरूच अर्ते परते करून दोन्ही सायडीन नुसते भाजून घेयत. गॅसीचो फ्लेम हाय मिडियम करपाची कांयच गरज ना. लो फ्लेमीचेरूच नुसते अर्ते परते करून लायट गोल्डन कलर येसगर भाजून घेयत. गॅसीचो फ्लेम हाय केल्यार नुसते भायल्यान भाजतले आणि भितूनसून सामके फ्राय जावचे ना. ऑलमोस्ट 10 मिनटां जाली लो फ्लेमीचेरूच नुस्तें भाजता आणि नुस्तें सामके परफेक्ट फ्राय जाल्ले आसा. गॅस बंद करून भाजलेले नुस्ते प्लेटीन काढून सायडीक ठेवया. गोवन स्टाईल रुचीक शेवट्यांची कडी, गरम गरम शीत, थोडेसे लोणचे, सालात आणि भाजलेले शेवट्या वांगडा लंच ऑर डिनर एन्जॉय करात. रेसिपी मुद्दम ट्राय करात आणि आवडली जाल्या फ्रेंड्स आणि फॅमिली वांगडा शेअर करपाक विसरू नकात. हांवें केल्ल्या गोवन सी फूड रेसिपीचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्सान मेन्शन केला. बेगीन मेवळ्या आणि एक रेसिपी घेऊन देव बरे करू मोगासुनी.